की शिवसेनेच्या नेत्याच्या बरोबर शिवसैनिक जात नाही हा आजपर्यंतचा शिवसेनेचा इतिहास आहे. ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. पण 40 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होते ह्याच्यात निश्चितपणे काही काळबेर आहे. एकनाथराव शिंदे साहेब, तुम्ही काल बोलत असताना आमच्या एक जयंत पाटील साहेबांनी पण काही मुद्दा उपस्थित केला होता. तुम्ही म्हणाला की मी उद्याच्याला बोलणार आहे. जरूर तुम्ही आता राज्याचे 13 कोटी जनतेचे मुख्यमंत्री म्हणून आजपासून विश्वासदर्शक ठराव पास केलेला आहे, त्याच्यावर कारभार त्या ठिकाणी पाहणार. हा कारभार बघत असताना लोकांच्या खूप काही अपेक्षा आहेत. त्याच्यामध्ये किती काही झालं तरी तुम्हाला सातत्याने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानूनच पुढे त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. परंतु हे सगळं काम करत असताना आत्ताचे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेब जे आहेत ते उद्याच्याला सांगणार की बाबा माझी शिवसेना कोण आहे, त्याच्यात काय आहे, हे त्यांच्या पद्धतीने सांगणार. आणि शिवसैनिकांचं मी एक बघितलं, मी त्याचा उल्लेख मगाशी देवेंद्रजी तुम्ही बाहेर असताना केला की शिवसेनेच्या नेत्याच्या बरोबर शिवसैनिक जात नाही हा आजपर्यंतचा शिवसेनेचा इतिहास आहे. ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. परंतु आता निवडणुका पुढे जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका येतील, त्याच्यामध्ये आपल्याला सगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पण एका गोष्टीचं सगळ्यांना कुतूहल आहे, मगाशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. परंतु एकंदरीत ज्यावेळेस भाजप आणि शिंदे साहेबांच्या बरोबर गेलेले 40 आमदार असं एकत्र सरकार करायचं ठरवलं, ते सरकार करत असताना मुख्यमंत्री म्हणून 106 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही, पण 40 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होते ह्याच्यात निश्चितपणे काही काळबेर आहे. मी आज तुम्हाला सांगतो हे तुम्ही वाक्य लक्षात ठेवा, कारण उद्याच्याला शिवसेनेचे भाजपचे कुणी 105 आमदार ज्यावेळेस काही मंत्र्यांच्या कामाला जातील आणि ते एकनाथराव शिंदेंशी संबंधित असणारे शिवसेनेचे कुणी मंत्री असतील तर त्यांना ते बोलायला पण मागं पुढे बघणार नाही. आमच्या 105 मुळे तुमचं मुख्यमंत्री पद आहे. हा मनुष्य स्वभाव आहे. तुम्ही कुणी काही म्हणा, कामं करताना लोक काय काय बोलतात, डॉक्टर कशाला नाही म्हणताय, त्याच्या संदर्भामध्ये हा मनुष्य स्वभाव आहे, हे कुणी नाकारू शकत नाही.